फेब्रुवारी आणि मार्च महिना लागला की आपल्याला पुण्यातले चांगले गुळगुळीत रस्ते सर्रासपणे खोदल्याचं पाहायला मिळतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम होतं. या खोदकामामागे काही कारणं आहेत, ही कारणं आज आपण जाणून घेणार आहोत. आत्ता मी पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये उभी आहे. या भागामध्ये डेक्कनचं खूप मोठं बस स्टॉप आहे आणि त्याच भागात हा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे आत्ता जरी तुम्ही पाहिलं तर प्रवासी जे आहेत त्यांचे हाल होताना पाहायला मिळतात. प्रवाशांना उभा राहायला पुरेशी जागा या ठिकाणी उपलब्ध होत नाही. या बसस्थानकावरून दररोज शेकडो बसेस जात असतात. या बसेसला जायलासुद्धा पुरेसा रस्ता नसतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. प्रचंड रहदारीचा हा रोड आहे. दररोज या ठिकाणून लाखो गाड्या ज्या आहेत त्या जात असतात आणि या गाड्यांना या सर्व सामानाचा हे जे सामान अस्ताव्यस्त रस्त्यांवरती टाकलं जातं याचा नाहक त्रास होतो. हे काम अनेक महिने चालतं, हे काम कधी संपणार याबाबतही नागरिकांना पुरेशी माहिती नसते. खरं तर उन्हाळ्याचे जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यांमध्ये हे खोदकाम केलं जातं. कोर्टाकडून पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं खोदकाम रस्त्यावरती करायला, म्हणजे ते खाजगी असेल किंवा मग महानगरपालिकेतर्फे केलं जाणारं असेल, असं कोणतंही प्रकारचं खोदकाम करायला बंदी असते, परवानगी नसते. त्यामुळे हे खोदकाम इतर दिवसांमध्ये केलं जातं, मात्र सर्रास हिवाळ्याच्या दिवसांमध्ये न करता उन्हाळ्याच्याच दिवसांमध्ये हे खोदकाम केलं जातं. यामागची नेमकी कारणं काय आहेत, केवळ कोर्टाची परवानगी नसते हाच एक मुद्दा आहे की यामागे आणखी काहीतरी गौडबंगल आहेत, चला पाहूया. खोदकामाच्या याच सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर विजय कुंभार सर आहेत. सर, काय सांगाल, मार्च महिना किंवा फेब्रुवारी मार्च ह्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खोदलेलं दिसतं, वाहतूक कोंडी होती, नेमकं या सगळ्याच्या मागे कारण काय? ह्या सगळ्याच्या मागे अर्थकारण आणि समन्वयाचा अभाव, या दोन गोष्टी आहेत. अर्थकारण यासाठी की पैसे संपवायचे आहेत म्हणून काहीतरी कामं करायची किंवा मग पुढच्या वर्षीची कामं आत्ताच करायची, हा एक भाग झाला. किंवा काही कामं दाखवण्यासाठी करावी लागतात कारण पैसा खर्च करायचा असतो. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये विशेषतः समन्वयाचा अभाव, म्हणजे वेगवेगळी खाती आणि त्यांच्यातला समन्वय, हा एक मोठा विषय आहे. कारण खोदकाम अनेक कारणांसाठी करावं लागतं. काही वेळेला पालिका करते, काही वेळेला खाजगी ठेकेदार करतो, काही वेळेला केबल टाकण्यासाठी केलं जातं, काही वेळेला BSNLवाले करतात, टेलिफोनवाले करतात, MSBवाले करतात. यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. कारण या सगळ्यांना वर्षभराचे काय काम आहेत त्या अनुषंगाने कुठे खोदावी करावी याच्यात कुठेही समन्वय नाही. त्यामुळे आत्ता पालिकेने रस्ता केला की तासाभराने कोणतं तिथं खोदतं आणि मग जे खोदकाम करतात त्यांच्यावर ठोस कारवाईचा करण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाही. त्यामुळे बिंदास्तपणे सगळे खोदकाम करत राहतात, परिणाम त्याचा वाहतुकीवर होतो, लोकांना त्रास होण्यावर होतो, अपघातांवर होतो. सर, वाहतूक कोंडीचा आत्ता तुम्ही बोललात, खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, पण वारंवार असं पाहायला मिळतं की एखादा रस्ता खोदला तर तो लवकर बुजवलाही जात नाही किंवा बुजवला तर तात्पुरती डागडुजी केली जाते त्याच्यावरती. याच्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या वेळेला शासन किंवा पालिका खोदकाम करतं आणि रस्ता बंद करतं त्याच्या आधी कायद्याप्रमाणे आसपासच्या लोकांना 15 दिवस नोटीस दिली पाहिजे की आम्ही असं असं खोदकाम करणार आहोत, ते इतक्या दिवसात होईल आणि त्यासाठी पर्यायी रस्ता मुक्त मुक आहे. परंतु हे पालिका कधीही करत नाही. ट्रॅफिक विभागाचीही जबाबदार आहे. पालिकेने जर विनाकारण कुठला रस्ता अडवला असेल तर त्या संदर्भामध्ये पालिकेला जाब विचारणं. परंतु इथं कुठल्याच एजन्सीचा कशाचाही ताळमेळ नसल्यामुळे हे प्रकार होत राहतात. आता हा रस्ता बंद करायचा असेल तर इथल्या नागरिकांना 15 दिवस आधी माहिती असेल किंवा त्यांना माहिती असेल की आपल्याला काय करायचं तर ते दुसरा काहीतरी मार्ग काढतील ना. तुम्ही त्यांना सांगा तरी, कारण ही माहिती अधिकार कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु पालिका तिचं पालन, पालिकाच काय, कुठल्याही एजन्सीज त्याचं कधीही पालन करत नाही. वारंवार अशा घटना घडताना पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होतात ह्या खोदकामांमुळे, किंवा असंही जाणवतं की पावसाळ्यामध्ये बरीच जी खोदकामं असतात ती पुन्हा बाहेर निघतात आणि तिथलं जे वरचेवर केलेलं जी डागडुजी आहे ती निघूनसुद्धा अपघात मोठ्या प्रमाणात होतात. या सगळ्याला कुठेतरी पालिका जबाबदार ठरू शकते? निश्चितपणे पालिका जबाबदार आहे. कारण आणि नागरिकांनीसुद्धा याच्यावरती सतर्क राहिलं पाहिजे. जर अशा खोदकामामुळे जर अपघात झाला तर पालिकेवर कारवाई करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला पाहिजे. आणि पालिकेने, ही पालिकेची तर खरं तर जबाबदारी आहे, ट्रॅफिकची जबाबदारी आहे की लोकांना सुरक्षित आणि चांगला प्रवास कसा करता येईल.
परंतु कुणालाही आपल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे कुणी वाटेल त्या पद्धतीने खोदकाम करतं आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होतो आहे. याच्यासाठी नागरिकांनी आपल्या आता नगरसेवक नाहीत म्हणा, परंतु आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधींना सारखं विचारलं पाहिजे की बाबांनो तुम्ही काय करतायत, पालिकेतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही कधी सांगणार की असं असं काम झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, पालन करायला सगळ्या यंत्रणा फेल जात आहेत. याचं कारण नागरिक पुन्हा पुन्हा तशाच प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून येतात आणि जे प्रशासन याला जबाबदार आहे त्याला कुणी जाब विचारायला जात नाही. नक्कीच सर, एक शेवटचा प्रश्न आहे की नुकतेच महापालिकेवरती नवीन आयुक्त आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या सगळ्याकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल असं वाटतं. आयुक्त नवीन किंवा जुने नसतात, ती खुर्ची तिथंच असते. सगळ्या आयुक्तपदावर आय एस अधिकाऱ्याची नेमणूक झालेली असते, त्यांना या अडचणी माहिती असतात. किंबहुना जाणारा आयुक्त त्यांना सांगून जातो या या अडचणी आहे. या सगळ्यांवर विशेषतः नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर ज्याचा परिणाम होतो आहे त्याच्यावर कारवाई करणं, कार्यवाही करणं हे प्रत्येक आयुक्ताचं काम आहे. या आयुक्तांना आता तुमच्या माध्यमातून कळेल तर त्यांनी जास्तीत जास्त या विषयावर लक्ष द्यावं. लोकांना त्रास झाला नाही तर लोकांच्या फारशा तक्रारी नसतात एवढं मला वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांना समजत असतं. पुण्याच्या आयुक्तांनी जे ही ते लक्षात येईल अशी माझी अपेक्षा. हे खोदकाम करण्यामागे काही गौड बंगाल आहे का, यामागे अर्थकारणाशी निगडीत काही कारणं आहेत का, हा सगळा प्रश्न तर आहेच आहे. मात्र या सगळ्यामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना पाहायला मिळत आहेत. वाहतूक कोंडीमध्ये तासन तास पुणेकर अडकले जातात, यामुळे कामावर जायला उशीर होतो, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला आणि पेपरला जायला सुद्धा उशीर होतो, अशा घटनासुद्धा आपण नुकत्याच काही दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या खोदकामाचा नाहक त्रास पुणेकरांना होताना मात्र सर्रास पाहायला मिळतोय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.